अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण जगाला वेळखा घातलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील कोरोनावरील लसीकरण केले जात असून या लसीकरण केंद्रावर आज फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती। लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। शासनाच्या वतीने सर्वप्रथम 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून ज्यांनीही कोरोनावरील पहिली लस घेतली आहे अशा 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांना दुसरी लस देण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले आणि त्यानंतर 45 वर्ष वयोगटाखालील नागरिकांचे लसीकरण पार पडले। नमस्कार, आता आपण जामनेरमध्ये न्यू इंग्लिश स्कूल येथे आलो आहोत। येथे आपण पाहू शकतात की कोविडच्या वॅक्सिन्स घेण्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे नागरिक जमा झालेले आपल्याला दिसत आहे। सकाळी 5 वाजल्यापासून ते इथे वॅक्सिनची प्रतीक्षा करताना आपल्याला पाहत आहे दिसत आहेत। तर तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे रांग दिसत आहे। तसेच तुम्ही इथे बघू शकतात की कोविड वॅक्सिनसाठी त्यांनी इथे बोर्ड देखील लावलेलं आहे। 45 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा हा दुसरा डोस आहे, तर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठीचा हा पहिलाच डोस इथे आज देण्यात येत आहे। तसेच तुम्ही इथे बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नागरिकांची गर्दी येते पाहायला मिळत आहे। आपण जाणताच आहात भारतामध्ये कोरोनाचा केवढा कहर माजलेला आहे आणि याचा प्रबंध कसा करायचा, याला मुकाबला कसा करायचा, या संदर्भात मोदी सरकार यांनी जे काही पाऊलं उचलले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे लसीकरण हे महत्त्वाचा टप्पा आहे। भारतामध्ये जेवढे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होईल तेवढंच आपल्याला या रोगाला मुकाबला करता येईल आणि मानवी शरीरामध्ये इम्युनिटी तयार होऊन त्या कोरोनाची लागण जरी झाली तरी त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते। या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती ही केंद्र वेळोवेळी देतं आहे, शासन वेळोवेळी देतं आहे आणि शासनाचा यावर भर दिलेला आहे की सर्वात अगोदर लसीकरण जेवढ्या प्रमाणात जास्त होईल तेवढ्या प्रमाणामध्ये हे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल आणि आपल्या लोकांना या कोरोनाशी मुकाबला करण्यास मदत होईल। आपण जाणताच आहात जामनेर शहरामध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज लसीकरणाची मोहीम उघडलेली आहे। एवढी प्रचंड प्रमाणात इथं गर्दी निर्माण झालेली आहे, परंतु शासनासोबतच काही व्हॉलंटियर्स, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच इतरही काही लोक या सर्वांच्या मदतीने एकदम शिस्तबद्ध हा कार्यक्रम चालू आहे। आज आपण सर्व बघताच आहात लोक असे व्यवस्थित रांगेत बसून लसीकरण करून घेत आहे। यामध्ये प्रामुख्याने कोविशिल्डचा दुसरा डोस याला प्राधान्य देण्यात आलेला आहे। धन्यवाद। मात्र सर, आम्ही बाहेर पाहिलं की लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात येत आहे, मात्र इथे आता फक्त एकच डोस का देण्यात येत आहे, नेमकं समस्या काय? लसीकरणाचे दोन्ही डोस शासनाचं अगोदरचं म्हणणं आहे की जे अगोदर डोस घेतलेला आहे त्यांना पहिला डोस घेऊन जास्त दिवस झालेले आहेत, 60 दिवसाच्या आत ह्या दोघंही डोस कम्प्लीट व्हायला पाहिजे। त्या निमित्तानं पहिल्या लोकांचं नुकसान होऊ नये या धर्तीवर आपण दुसरा डोस सर्वप्रथम अगोदर या लोकांना देतो आहे, जेणेकरून यांचं दोन्ही डोस दिल्या जातील आणि यांची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास लवकर मदत होईल।
यानंतर हे जेव्हा कम्प्लीट होईल दोघं डोस त्याच्यानंतर आपण पहिल्या डोसला प्राधान्य देऊ आणि त्यातल्या त्यात कोवॅक्सिनची हे चालू नसल्यामुळे ती कोवॅक्सिनची कोविड कोवॅक्सिनची साईट ही थोडीशी त्रास देत असल्यामुळे ब्लॉक झाल्यामुळे आज आपण कोविशिल्डचा दुसरा डोस याला प्राधान्य देत आहोत. लसीकरण आता पूर्ण जेवढं भारतामध्ये सर्व 100% लसीकरण व्हायला पाहिजे या निमित्ताने हे लसीकरण आता कंटिन्यू चालूच राहणार आहे. माझं जामनेर तालुक्यातील 9 संपूर्ण जनतेला आवाहन आहे की त्यांनी आपण लवकरात लवकर स्वतःचं लसीकरण आपल्या परिवाराचं लसीकरण तसेच आपल्या मित्रपरिवाराचं लसीकरण जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर करावं आणि आपल्या परिवाराची तसेच आपल्या राज्य तालुक्याची नव्हे आपल्या राज्याची देशाची सर्वांची काळजी घ्यावी. धन्यवाद. घेतले ते लगेच बरं वाटतं आणि लस घेतल्यानंतर काहीही त्रास झालेला नाहीये मला. माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की आपल्याला ही आता दुसरी लाट ही थोपवण्यासाठी आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोरोनाची लस घेणं अनिवार्य आहे आणि सगळ्यांनी ही लस घ्यावी. ती आपल्यासाठी उपलब्ध पण करून दिलेली आहे शासनाने. ज्याला जशी सोयीस्कर होईल तशी ती त्याने घ्यावी. तिचा कुठलाही दुष्परिणाम नाही. डोस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम याचा होत नाही आहे. तर ताप सर्दी खोकला वगैरे असं काहीच होत नसून अत्यंत सुदृढ अशी त्यांची परिस्थिती आहे. तर याबाबत अधिक माहिती आपण येथे पाहत आहोत की आणखीन बरेच काही वयोवृद्ध लसीकरणासाठी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही 7:30 आलो सकाळचे 7:30. पहिली लस 4 दिवस होऊन झाले घेऊन आणि पहिली लस घेतलं काही नाही. थोडाफार मामूली थोडा ताप आला आणि खूप चांगलं वाटतं. माझ्या घरात 2-5 पेशंट होते. मी त्यांच्यासोबत फिरलो पण मला कुठले काही बाधा झाले नाही आणि काही त्रास झाला नाही अगोदरच्या लसीचा. 7:30 आलेले आधी एकदा लसीकरण करून झालं होतं सिव्हिलला. मग त्याचा तुम्हाला काही त्रास वगैरे की नाही? थोडा नॉमिनल झाला समजा डोकंदुखी अंगदुखी वगैरे झाली थोडी 2 दिवस. पण माझं एकच म्हणणं आहे जामनेर सिटीच्या मानाने हे एकच सेंटर आहे तर अजून कुठेतरी सॉरी वाढ व्हायला पाहिजे. आणि लोकांचे खूप हाल होत आहे. म्हातारे लोक येतात, कोणी आजारी असतो, कोणी कशाने त्रासलेला असतो, इथं येऊन बसतात. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना समजा, त्रास होतोय. वाढवायला पाहिजे सेंटर असं इच्छा आहे बघ सगळ्यांचीच आणि माझी पण मनापासून इच्छा आहे की वाढवायला पाहिजे सेंटर. जामनेर शहराच्या मानाने लोकसंख्या भरपूर आहेत ना आणि अजून खेडे लागू आहे याला, त्याच्यामुळे अजून 2-3 ठिकाण तरी व्हायला पाहिजे. आपल्यासोबत इथे आजी आहे तर आपण त्या आजींकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी पहिली लस घेतल्यावरती त्यांना याचा काही त्रास झालेला आहे का. आजी जेव्हा तुम्ही पहिली लस घेतली तर त्यावेळेस तुम्हाला काही त्रास वगैरे झाला नाही? तुम्हाला कसं वाटतं म्हटलं तब्येत चांगली नाही. लस घेतल्यापासून मला काही ताप वगैरे काही आला नव्हतं. डोकं दुखत होतं थोडं 1 दिवस पण नंतर काही त्रास नाही. पण हात आज दिनांक 8 काल 7 तारखेपासून जामनेर येथे वॅक्सिन परत सुरू झालेले आहे. काल भरपूर गर्दी झाल्यामुळे आज न्यू इंग्लिश स्कूल परिसरामध्ये आमचे कार्यकर्ते व आम्ही सगळे जमून काल बऱ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या तिथे नावनोंदणी केली. कर्मचाऱ्यांना मदत केली, सरकारी शासनाला मदत व्हावी या हिशोबाने आमचे कार्यकर्ते तिथे पाणी वाटप, लोकांना जनतेला काही नॉन नोंदणी होत नसेल, कोणाला अडचण येत असतील, कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करून आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ते सगळे करत आहेत. माझी पब्लिकला आग्रहाची विनंती आहे की नाव नोंदणी करत असताना जर वेळ बदलत असेल किंवा वेळ तुमची नोंदणी होत नसेल तर तो जो टाईम शासनाने दिलेला आहे त्या टायमामध्येच आपण नोंदणी करावी. कारण नोंदणी झाल्याशिवाय इथे तुमचं अप्रूव्हल होत नाही, म्हणजे तुम्हाला येते येते येत नाही. त्याच्यासाठी पब्लिकने शांतता ठेवून आपल्या घरी कोणाला तरी मोबाईलवरती ते मला वाटतं डाउनलोड होतं तो ॲप किंवा मोबाईलमध्ये ते हे टाकल्यानंतर ती वेबसाईट टाकल्यानंतर ती नोंदणी पण होते. तर पब्लिकने नोंदणी करून यावं. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो आहे की बिना नोंदणी केलेले लोकसुद्धा गर्दी करत आहेत. तर लोकांना तीच आमची आग्रहाची विनंती आहे की तुम्ही किमान नोंदणी करून जर गेले तर प्रशासनालाही मदत होईल आणि पब्लिकला बाकीची लोकांनी नोंदणी केली त्यांनाही त्रास होणार नाही. या अनुषंगाने आम्ही पब्लिकला आम्हाला तेच सांगायचं आहे की विनंती असून तुम्ही फक्त तेवढी खबरदारी घ्यावी एवढीच आमची इच्छा आहे. आज जे वॅक्सिन चाललेलं आहे जामनेर शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे, शांततेत आहेत. आमच्या पक्षाची बरेच कार्यकर्ते पदाधिकारी सगळे इथे जी मदत लाना लागते लोकांना ती मदत आम्ही करतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये वॅक्सिन शासन जास्तीत जास्त पुरवण्याचे शासनाची जी धोरणं आहेत ती लवकर पुरवावी एवढीच आमची शासनाला विनंती आहे. पूर्वीची जी पहिली सगळ्यात पहिली जी वॅक्सिन घेतली होती 29 तारखेला घेतली होती आणि ती घेतल्यानंतर मला फक्त नॉर्मली ताप आला होता, नॉर्मली हातपाय दुखले होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मी जेव्हा आराम केला
दुसऱ्या दिवशी मला एकदम फ्रेश वाटलं होतं. तर मी जनतेला पब्लिकला आणि लोकांना सांगेल की मी आता दुसरी जस्ट लस घेतलेली आजच. तरी लोकांनी लस घेऊन टाकावी, काही प्रॉब्लेम होत नाही. नॉर्मली टेम्परेचर आपल्याला असंही येतं, नॉर्मली आपण उन्हातून जरी फिरून आलो तर थोडा आपल्याला त्रास होतो. तसं म्हणून लोकांनी घेऊन टाकावी. वॅक्सिनमुळे कुठलाही त्रास, कुठलाही काही अडचणी नाही, हीच मला पब्लिकला सांगण्याची विनंती आहे. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. तर लसीकरण केल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास याने होत नाही आहे. तर नॉर्मल थोडासा सर्दी ताप वगैरे होत आहे, मात्र कोणत्याच प्रकारचा याबाबतचा त्रास होत नाही. तसंच प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करण्याच्या अगोदर आपलं नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. तर त्याचं नाव नोंदणीसाठी मोबाईलमध्ये ॲप देखील उपलब्ध आहे, जेणेकरून प्रत्येकाने नाव नोंदणी केल्यामुळे इथे सेंटरला खूप जास्त गर्दी प्रमाण होणार नाही. तर शासनाच्या नियमानुसार प्रत्येकाने नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.